जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, सुखी करावा संसार परिणा संडावा दोन्ही वार। एकदा तुम्ही संसारात आले की आषाढी आणि कार्तिकी ठरले की बाकी काहीही सोडायची गरज नाही। कोणी सांगितलं संसार मस्त करता येतो, सुखाचा करता येतो? जगद्गुरु तुकोबाराय। किती लेकर होते गुरु तुकोबारायांना? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, किती? सात लेकर असलेला आपला हा सुखाचा संसार जगद्गुरु तुकोबारायांनी आधी करून दाखवला आणि मग सांगितलं कि सुखाचा संसार कसा करायचा। वारकरी संप्रदायाचा कळ जगद्गुरु तुकोबाराय होता है। दोन पत्नी है, वडील सावकार है, सात लेकर है, सुखाचा संसार त्यांचे इतका दुसरा कोणाचा नाही। आणि तरीही बायको कादागी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हे सहा लेकर मग काय आता काय भांडण तर झाले? खूप साधी गोष्ट। त्या आवली बद्दल दातार सुरुवातीला ते दोन शब्द बोलतो आणि नंतर चिंतनाला सुरुवात करतो। का आवली बद्दल बोलणार आहे? पहिल्या बायकोचं नाव काय जगद्गुरु तुकोबारायांच्या? रुक्मिणी। कोणाची मुलगी? मामाची। सख्य का चुलत? चुलत। कोणतं गाव? खेड। त्यांना दम्याचा आजार आहे म्हणून दम्याच्या आजारामुळं घाशाच्या खाली अन्न जात नाही। मावल्या हो तुकोबारायांच्या घरी खायलाच नव्हतं म्हणे। बर, खायला नव्हतं तर दुसऱ्या पत्नीचं नाव काय? जिजाई। जिजाईची वडील काय करतात? पुण्याचे सावकारात गुळवे। अरे ज्याची बायको पहिली अन्न घरात नाही म्हणून जर मिले असं सावकार काय? साधी गोष्ट आहे। बर, पहिली पत्नी असताना पहिलीनेच सांगितलं संसार जर तुम्हाला वाढवायचा आहे, माझ्या मागे हे आजारपण आहे, दुसरा विवाह करावा लागेल म्हणून सावकाराची दुसरी सावकाराची मुलगी आपली दुसरी पत्नी म्हणून तुकोबारायांनी घरात आणली। नाव आहे जिजाई। पण काय म्हणतात तुकोबाराय त्यांना? आवली। लाडाना आज तरी कोणी बायकोला हात मारू शकतो? अजिबात नाही। किती मग त्याला मग एकट बाल्या बाल्याची माय बाली दावायची खोट। हा संसार असेल तर मग काय तुम्ही एकमेकाला बाबा म्हणा बंटी म्हणा का तिकडे रात्री एकमेकाचे डोके फडा? कुणीही तुमच्या मध्ये पडायला म्हणून सांगतोय कि जगद्गुरु तुकोबारायांचा हा अत्यंत सुंदर असा संसार। तुकोबारायांच्या नंतर आवली जेव्हा सहा महिन्याच्या गर्भवती आहे, तीन महिन्यांनी प्रसूती झाली, त्या बाळाचं नाव ठेवलं नारायण। वारकरी संप्रदायाची धुरा, जगद्गुरु तुकोबारायांच्या नंतर 100% जर कुणी सांभाळली असेल तर ती म्हणजे ते नारायण महाराज आहेत ज्यांनी आपले वडील तुकोबांना पाहिलेलं नाहीये। मग संस्कार कुणी केले? त्या आवलीने केले कि तुमचे वडील कसे आहेत मी तुम्हाला सांगते आणि म्हणून नारायण महाराज प्रति तुकाराम घडू शकले। बिठा जगद्गुरु तुकोबारायांना प्रत्यक्ष पांडुरंगाने किती वेळ दर्शन दिलं मला तर मला माहित नाही। हा माझं अज्ञान समजा, मला अजिबात माहित नाही की भगवान पांडुरंगाने जगद्गुरु तुकोबारायांना कधी दर्शन दिलं। पांडुरंगाने मात्र कुणाचं दर्शन घेतलं? आवलीच। काही लक्षात येत आहे का की आवली म्हणजे कजाक होती? म्हणजे पांडुरंगाला नव्हतं माहित का मग एका जागी? प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन होणं ही अनंत जन्माच्या पुण्याई नंतरचा विषय आहे। इथे फक्त नवऱ्याला साथ दिली, तुम्हाला परमार्थ
हे तुम्ही संसार करून सांभाळताय, मी संसाराकडे 100% लक्ष देते, तुम्ही संसार करून परमार्थाकडे लक्ष द्या. कुठे भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबार आहेत, आवली काय म्हणतायत, लेकरातला नंतर खाऊ घालू, नंतर अगोदर आपल्या नवऱ्याला खाऊ घातलं पाहिजे. भंडारा डोंगर चढताय, पायात काटा खोडला, त्या आवलीनं ते काट्याकडे लक्ष नाही दिलं, कुणाला कळवळा आला? भगवान पांडुरंगाला कळवळा आला. आणि हाताला म्हणजे असं लांबूनच काटा काढला का, हात पायाला आवलीचा हात लागला पांडुरंगाचा, आणि म्हणून त्या आवलीसाठी एकदा टाळ्या उद्या.